अहमदनगर जिल्हा प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी अजित पाटोळे यांची तर संगमनेर शहर अध्यक्षपदी लालू दायमा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तालुका अध्यक्षपदी जावेद भाई तांबोळी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांसह राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जिल्हा अध्यक्ष अनिस भाई शेख यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रामहरी कातोरे, बालम तांबोळी आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या हस्ते आज माझी जिल्हा उपाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचबरोबर शहराच्या अध्यक्षपदी लाला दैमा यांची तर तालुका अध्यक्षपदी जावेदभाई तांबोळी यांची निवड करण्यात आली. त्याप्रसंगी रणजीदादा देशमुख, नामदार साहेब आर एम कातोरे साहेब, बाळासाहेब देशमाने साहेब सर्व उपस्थित होते. आणि नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अल्पसंख्याक समाजासाठी झटण्याचं आम्ही आज अभिवचन दिलं आहे. नामदार साहेबांनी आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व अल्पसंख्याक समाजाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू. आपल्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली, रणजितदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज माझ्यावर जी शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे, अल्पसंख्याक समाजाची प्रश्न हाताळण्याची जी जबाबदारी दिलेली आहे ती मी निश्चित चांगल्या पद्धतीनं पार पाडील असं सर्वांना अभिवाचन. काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय एम एम शेख साहेब यांनी आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब व आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. आज एक महिन्यापूर्वी माझी नियुक्ती झाली आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी एक विचार केला, जेणेकरून संघटनेला चांगल्या पद्धतीनं आपल्याला एक दिशा द्यायची आहे आणि एक काम दाखवायचं आहे या संघटनेमार्फत. म्हणून आज आम्ही नियुक्त्या पण काही या ठिकाणी शहराच्या व तालुक्याच्या नियुक्त्या केल्या. त्याच्यामध्ये आम्ही आमचे शहर अध्यक्षपदासाठी लाला दायमा आणि तालुका अध्यक्षपदासाठी जावेद तांबोळी यांची नियुक्ती आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते यांना पत्र देण्यात आलेले आहे. आणि या पुढच्या कालखंडात आम्ही सर्वजण मिळून जिल्हाभर चांगलं काम या ठिकाणी या पक्षासाठी करणार आहे. एवढं करून माझे मी एक चांगली कार्यकर्त्यांची फळीसुद्धा जिल्हाभर उभारण्याची आमची तयारी आहे. त्यानंतर जे समाजामध्ये असणारे जे प्रश्न आहे, अल्पसंख्याक विभागाचे असतील किंवा इतर कोणते प्रश्न असो, फक्त एक अल्पसंख्याक विभागाच्या त्या संघटनेमार्फत आम्ही काम करत आहोत, परंतु सर्व समाजात आम्हाला ते काम करायचं आहे. या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि प्रयत्न करत राहणार आहे. एवढं बोलून माझी मी दोन शब्द संपवतो.